सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सगळ्यात सहर्ष स्वागत. आत्ताची अपडेट आहे अशा पद्धतीने मुंबई पोलिसांसाठी. दिनांक 20 तारखेचं ग्राउंड होतं ते 22 तारखेला गेलेलं आहे. 19 तारखेचं अपडेट पण मी तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लवकरात लवकर देणारच आहे. ज्यांची 20 तारखेला हॉल तिकीट होतं त्यांचं 22 तारखेचं हॉल तिकीट रिशेड्यूल होऊन लगेचच आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. आत्ताची अपडेट तुम्ही थंबनेल बघितला असाल तर तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देतो मी जी ऑफिशियल आहे. त्यामुळं आपल्या पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अशीच मुंबई पोलीस भरतीबद्दल एक आणि एक गोष्ट तुम्हाला अगोदरच कळत राहणार याची नोंद घ्यायची आहे. सो थोडक्यात मी सांगणार आहे, जे काही मुलींचं ग्राउंड आहे मरीन लाईन इथं, त्या मरीन लाईन इथं 55 लेडीज अंमलदार पोलीस जे आहेत ते उपस्थित असणार आहेत ग्राउंडला. आणि त्याचबरोबर जे काही रेल्वेचं घाटकोपरचं ग्राउंड आहे तिथं मुलांचं ग्राउंड होणार आहे, त्या मुलांच्या ग्राउंडवरती एकंदरीत 55 जेंट्स अंमलदार जे आहेत पोलीस ते सर्वजण उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर एकंदरीत 8 कवायत शिक्षक जे आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये, जे डिस्ट्रिक्ट इन्स्ट्रक्टर म्हणून DI म्हणून काम करत असतात, ते 8 डिस्ट्रिक्ट इन्स्ट्रक्टर म्हणजे कवायत शिक्षक जे आहेत त्यांची सुद्धा तिथं ड्युटी असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत जरी ग्राउंड पुढे गेलं असलं तर उद्यापासून हा बंदोबस्त लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे. उद्यापासून या सर्वांना इन्स्ट्रक्शन देऊन सूचना देऊन जे काही भरती प्रक्रियेसाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या उद्यापासून त्यांना दिले जातील आणि त्या पद्धतीनं पुढचं ग्राउंड जे आहे ते त्याच पद्धतीनं होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत जे काही दुपारी तुम्हाला सांगितलं की ग्राउंड पुढे गेलंय ती ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवायचं. 20 तारखेचं ग्राउंड 22 तारखेला गेलंय आणि ह्या भरतो बंदोबस्तासाठी जे काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन होती ते तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेले याची नोंद घ्यायची आहे. सो खूप महत्त्वाचा विषय होता. 55 110 प्लस 8 डिस्ट्रिक्ट इन्स्ट्रक्टर DI कोर्स जे असतात डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर ऑफिशियल तुम्हाला कळून येईल की 8 डिस्ट्रिक्ट इन्स्ट्रक्टर म्हणजे एकंदरीत स्टाफ बघायला गेलं तर 2 ग्राउंडसाठी 118 स्टाफ जो आहे तो अंमलदारचा तुम्हाला बोललो. याच्या व्यतिरिक्त इतर जे काही सिनियर अधिकारी असतील त्यांची सुद्धा ड्युटी या दोन्ही ग्राउंडवरती असणार याची नोंद घ्यायची आहे. सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोच करतोय. उद्या सकाळपासून त्यांना ड्युट्या लागलेल्या आहेत त्यामुळे त्या पद्धतीनं ते ग्राउंडचे जे काही त्यांचा चार्ज असेल, कोण गोळाफेकचा मेन असेल, कोण गोळाफेकच्या ग्राउंडला 3-4 असतील, कोण 100 मीटरच्या ग्राउंडला 5-6 असतील, कोण 1600ला 10-15 असतील, अशा पद्धतीने एकंदरीत त्यांची ड्युटी उद्यापासून सकाळी ग्राउंडला असतील. कोण मेजरमेंटला असेल, कोण स्कोरिंगला असेल, अशा पद्धतीनं सगळ्यांची ड्युटी उद्या सकाळी वाटून दिली जाईल. आणि जे काही पोलीस भरती आहे ती पोलीस भरती ही अशा पद्धतीनं लवकरात लवकर सुरू होण्याचे चान्सेस आहेत. मी आधी पण सांगत होतो आणि आता पण सांगतोय की मुंबई पोलीस भरतीबद्दल एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये, अशी इन्फॉर्मेशन कोणीच देणार नाही. सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की कशा पद्धतीनं स्टाफ आहे, किती स्टाफ आहे आणि त्यांचं नियोजन कशा पद्धतीनं असणार ते तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. अशा पद्धतीनं जे काही रिशेड्यूल होतील ग्राउंड किंवा स्टाफ असेल किंवा काय असेल इन्फॉर्मेशन ते सगळी इन्फॉर्मेशन याच्या पुढे सुद्धा अशी कंटिन्यू आपल्या चॅनल बघून तुम्हाला ही 100% मिळत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय कळकळीची की चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि या चॅनलच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते टेलिग्राम चॅनलची लिंक घ्या. याच्यावरती आपण मुंबई पोलीस रिलेटेड क्वेश्चन अँसर सिरीज पण चालू केलेली आहे मोफत मध्ये. त्याचबरोबर आज जे काही महत्वाचे व्हिडिओ झाले ते सुद्धा त्याची लिंक मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पटापट मी सेंड करत असतो जेणेकरून तुमच्याकडून एखादा पॉईंट स्किप व्हायला नको, हा विषय खूप महत्वाचा असतो. सो जे काही गोष्टी असतील त्या तुम्हाला अगोदर आठवडाभर किंवा 4-3 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर लवकर लवकर पोच करण्याचं काम आपला चॅनल करतोय. सो ह्या गोष्टीसाठी खूप महत्वाचे विषय होता. आज दिवसभरात काय झालं, ग्राउंड पुढं का गेलं किंवा जे काही 18 तारखेचं 19 तारखेचं ग्राउंड आहे ते पुढे जाईल का वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये इन प्रॉपर आज थोडक्यात मी सांगतोय तुम्हाला, पण उद्या सकाळी इन डिटेल्स व्हिडिओ येणार आहे. सो तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि जर तुम्ही सबस्क्राईब नाही केला तर मग 100% नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार नाही आणि सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, स्किप होऊन जाईल, नंतर मग अवघड होऊन जाईल. त्यासाठी पहिला आत्ताच विनंती करतोय की पहिला आत्ता चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे सगळे इन्फॉर्मेशन आहे ते वेळच्या वेळ नोटिफिकेशनद्वारे कळत राहील. त्याचबरोबर जे काही पोस्ट ऑफिसचा विषय केलेला आहे मुलांना मी व्हिडिओ दिलेला होता त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय. पोस्ट ऑफिससाठी ज्यांना फॉर्म भरायचा त्यांनी सुद्धा फॉर्म भरून घ्या, कोणत्याही एक्झाम नाही काही नाही, डायरेक्टली सिलेक्शन आहे याची नोंद घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 4 तास काम करून जवळजवळ 25,000 ते 30,000 स्टार्टिंग पेमेंट आहे याची नोंद घ्यायची आहे. सो त्या सुद्धा गोष्टीचा विचार करा आणि फॉर्म भरायचा असेल तर 100% टेलिग्राम चॅनलमध्ये लिंक देतोय पोस्ट ऑफिसची, ती पण तुम्हाला पाहिजे असेल तर ती पण जॉईन करा. ओके, सो महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आजपर्यंत दिलेली आहे. सो या प्रमाणे गोष्टीसाठी जाता जाता या चॅनलला या व्हिडिओला आता लाईक करा जेणेकरून
मला कळून येईल की बाबा अजून सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच करायचा प्रयत्न मी करणार आहे. समजलं? सो सबस्क्राईब करायला विसरू नका, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी तर सांगते भेटूया उद्या सकाळच्या इन्फॉर्मेशन मध्ये, जे की ऑफिशियल जी सगळी इन्फॉर्मेशन ते उद्या सकाळी मी सांगणार आहे, याची नोंद घ्या. मी तर सांगतोय पुन्हा भेटूया उद्या सकाळी, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.